नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत मठ्ठा, म्हणजेच ताक. मसाला ताक कसं बनवायचं, त्याने तो उन्हाळा सुरू होत आहे आणि सगळ्यांनाच मठ्ठ्याचं कसं बनवायचं काय नाही याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे फ्रेश असं दही घेतलेलं आहे. दही आपल्याला जेवढा मठ्ठा करायचा आहे किंवा जेवढं ताक बनवायचं आहे आपल्याला, त्यानुसार आपल्याला दही साईडला काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये. किंवा तुम्ही मठ्ठा एक्स्ट्राचा बनवून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल. मठ्ठ्याचे खूप फायदे आहेत. उन्हाळ्यात आपण जर मठ्ठा घेतला तर आपल्या डायजेशनला, जेवल्यानंतर आपल्याला डायजेशनला खूप मदत होते. जेवण झाल्यानंतर जर तुम्ही मठ्ठा घेतला तर तरीही चांगलं. तर इथे मी दह्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी लसूण आणि अद्रकचं पाणी करून घेतलेलं आहे, चाळणीने चाळून ते घालत आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी जिरेपूड घातलेली आहे. जिरेपूड पण खूप चांगली आपल्या शरीरासाठी असते आणि त्याच्यात आपण दह्यामध्ये जर यूज केली ताकामध्ये आपण आपल्या शरीरासाठी ते पण चांगलंच आहे. आणि इथे मीठ टाकते मी चवीनुसार. काळं मीठ यूज करणार नाही मी. कोणाला जर काळं मीठ यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, तर इथे तुम्ही घालू शकता या स्टेजला. आणि आपल्याला हे ब्लेंडरने छान बारीक करून घ्यायचं आहे. अगोदरच मी करून घेते आहे. पाणी टाकून जरी तुम्ही केलं तरीही चालेल. मठ्ठ्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतात. मठ्ठ्याला किंवा ताकाला आपण जिऱ्यासोबत घेतलं तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. किडनी प्रॉब्लेमसाठी, ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं हे मठ्ठा पिणं किंवा ताक घेणं. उन्हाळ्यात तर तुम्ही घेतलाच पाहिजे दिवसातून एक ग्लास तरी. आणि आता इथे मी थंड पाणी टाकत आहे. तर तुम्ही बर्फाचे गोळे टाकले तरीही चालतील. ते मी थंड पाणी टाकते. जेवढं ताक तुम्हाला बनवायचं आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही थंड पाणी यूज करू शकता. आणि आपल्याला छान आता बारीक करून घ्यायचं आहे याला. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. एकदम सोप्पा आहे, लगेच होऊन जातं. आपण जेवण वाढून जरी ठेवलं आणि 5 मिनिटात असं बनवून आपलं रेडी होतं. तर इथे अजून जास्त प्रमाणात मला पाणी लागतं आहे तर मी भरून असं पाणी टाकलेलं आहे. आणि थोडंसं अजून हलवून आता झालेलं आहे आपलं रेडी. आता मी याला बाजूला करेन आणि ग्लासामध्ये भरायला घेते. खूप छान लागतं. तुम्ही जेवणासोबत जरी घेतलं तरीही चालतं. आणि आता ग्लासामध्ये काढून घेते मी. ताक हे आपल्याला जेवण पचवायला खूप चांगलं मदत करतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या जेवणात. आणि कोणी जर माझ्या व्हिडिओत नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.